गणपती बाप्पा बसलेत आणि आपण आरती करतो, आरती झाल्यानंतर स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो आणि मग म्हणतो की घालीन लोटांगण वंदीनं चरणं डोळ्यानं पाहिनं रूप तुझे. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक आरतीनंतर म्हटला जाणारा आरतीचा हा जो भाग आहे याच्या प्रत्येक कडव्याचे रचयिता वेगवेगळे आहेत. या प्रार्थनेचं रहस्य तुम्हाला मी सांगण्याआधी तुम्ही आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रत्येक आरतीनंतर घालील लोटांगण हे म्हटलंच पाहिजे, किंबहुना ही वैश्विक प्रार्थना आहे असं समजायला हरकत नाही. कोणत्याही देवाच्या आरतीनंतर ही एका सुरामध्ये आणि धावत्या चालीत म्हटली जाते. अर्थात ही ऐकताना अतिशय छान वाटतं, टाळ्यांचा गजर होतो आणि आपण त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो. आता या जी प्रार्थना आहे ही जवळजवळ पाच कडव्यांची आहे आणि पाचवं कडवं जे आहे तो मात्र एक मंत्र आहे. काय बरं आहे याचं वैशिष्ट्य? तर वैशिष्ट्य असं आहे की चारही कडव्यांचे जे रचणारी मंडळी आहे ती वेगवेगळी आहे. हे चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडामध्ये लिहिली गेली आहेत. पहिलं जे कडवं आहे घालील लोटांगण वंदिन चरण हे मराठीत असून उरलेली जी कडवी आहे ती संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही गणपतीची प्रार्थना आहे, परंतु तसं नाही आहे. ही कोणत्याही सर्व किंवा सर्व देवांच्या आरतीनंतर ही म्हटली जाते. यातलं एकही कडवं हे गणपती बाप्पांना उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची आणि वेगवेगळ्या कालखंडातली कडवी एकत्र करून ही एक वैश्विक प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण पाहूयात याचे अर्थ काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आणि ते कोणी लिहिलं. घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंद पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा. अर्थात म्हणे नामा यानुसार आपल्याला कळलं असेल की 13व्या शतकामध्ये संत नामदेवांनी एक सुंदर रचना केली आहे. अर्थात विठ्ठलाला उद्देशून श्री संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालतो आणि तुझ्या चरणांना वंदन करून मी माझ्या डोळ्यांनी तुझं रूप पाहीन, एवढंच नाही तर मी तुला प्रेमाने आलिंगन देईन आणि तुला मनोभावे ओवाळीन. अर्थात ही भावना सर्व देवतांच्या प्रती आपली असावी हा देखील याचा एक भाग आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे जे कडवं आहे हे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रामध्ये लिहिले आहे. ते संस्कृतमध्ये असून हे 8व्या शतकामध्ये लिहिलं गेलं आहे. याचा अर्थ असा आहे की तूच माझी माता पिता आहेस, तू माझा बंधू आहेस, तू मित्र आहेस, तूच माझं ज्ञान आहेस, धन आहेस आणि तू माझं सर्वस्व आहे. पुढच्या कडव्यामध्ये कायन वाचा मनसेंद्रियेर्वा, बुद्ध्यात मनात्वाम प्रकृती स्वभावात, करोमी यद्येत सकलम परस्मय नारायणाय ती समर्पयामी. हे कडवं श्रीमद भागवत पुराणातलं आहे आणि ते व्यासांनी लिहिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझं बोलणं, माझं मन, माझी इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करत आहे ते सर्व मी तुला समर्पित आहे समर्पित करत आहे हे या कडव्यामागचं महत्त्व किंवा गमक आहे. पुढचं कडवं आहे अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे. वरील कडवं हे आदिशंकराचार्यांच्या अच्युताकष्टममधलं आहे, म्हणजे जवळजवळ 8व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला मी भजतो, त्या जानकी नायक श्री रामचंद्रालाही मी भजतो, तिचं भजन पूजन करतो असा त्याचा अर्थ होतो. आणि सगळ्यात शेवटी हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अर्थात हा जो मंत्र आहे हा आरतीनंतर 2 वेळा म्हणावा. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंत्रण या उपनिषदातला आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे, याशिवाय कलियुगामध्ये कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत ऐकण्यासारखी आहे. तिचं नादमाधुर्य, तिची चाल अलौकिक आहे. रचना कोणाची जरी असली तरीही हे गाताना भक्त तल्लीन होऊन जातात आणि त्यांचा जो भाव आहे तो ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी मदत होते. अर्थात तुम्ही रोज आरती केल्यानंतर
हे म्हणत जा. किंबहुना कोणचीही देवाची आरती केली तरी घालील लोटांगण ही शेवटची प्रार्थना प्रत्येकाने करायलाच हवी. तुम्हाला माहिती आहे ही वैश्विक प्रार्थना म्हणून सनातन हिंदू धर्म सर्वांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून आपण आरती झाल्यानंतर घालीन लोटांगणचा उल्लेख जरूर करावा. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण शेअर देखील करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या गणेशोत्सव आहे, नंतर एकापाठोपाठ एक सणवार आहेतच, तर कपाळाला ओलं कुंकू करून लावा, अष्टगंध लावा, चंदन लावा, परंतु कपाळ मोकळं सोडू नका. ह्या धार्मिक काळातच नव्हे तर एवीसुद्धा तुम्ही कपाळाला गंध लावा, कारण ह्या ज्या ऊर्जा आहेत ह्या ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये कुठे ना कुठेतरी जात असतात, वातावरण अतिशय पवित्र असतं आणि त्याला माध्यम म्हणून तुम्ही अशा प्रकारचं गंध लावू शकता. हे गंध वैश्विक ऊर्जा तुमच्यामध्ये सामावून घेण्यासाठी मददगार तर ठरतंच ठरतं. तुमचा चेहराही सात्विक ते तयार करतं, सात्विकता तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नजर देखील लागत नाही. आणि म्हणून ह्या सणावारांमध्येच नव्हे तर आयुष्यामध्ये एक नियम घ्या की देवाची पूजा केल्यानंतर ओलं गंध कपाळाला लावा आणि मगच घराच्या बाहेर पडा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय सायरा.